to Jesus! Jesus! She shouted to Jesus! Jesus! Hands up! Hey, hey! Hands to Jesus! Jesus! Come on, come on! महाराष्ट्र शासन तुपाशी, शिक्षक मात्र उपाशी, हम सब एक है, अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं यासारख्या घोषणा देत विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे अर्धनग्न मोर्चा काढून अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासनाचा निषेध नोंदवला. दुपारी 2 वाजता या मोर्चाची सुरुवात बिटको कॉलेज पोलीस चौकी येथून झाली. राज्यातील ज्या शाळांना शासनानं यापूर्वी 20% अनुदान दिलंय अशा शाळा त्यांच्या नैसर्गिक वाढीनुसार 100% अनुदानावर आलेल्या आहेत. सप्टेंबर 2016 आणि एप्रिल 2018 पासून या शाळांना शासनानं हे अनुदान दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात प्रचलित नियमानुसार या शाळा 60% अनुदानावर होत्या. असं असतानाही या सर्व शाळांनी 20% अनुदान स्वीकारून शासनाच्या निर्णयाचा आणि धोरणाचा आदर राखला होता. मात्र आता या शाळांना 100% अनुदान देण्यास शासनाकडून टाळाटाळ सुरू आहे. राज्यात 1620 शाळा आणि 2452 वर्गतुकड्या आजमितीस 100% अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही शाळा 15 ते 18 वर्षांपासून सुरू आहेत. 100% अनुदान देण्यास शासनाकडून वेळकाढूपणा केला जात असल्यानं महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीतर्फे आतापर्यंत वेळोवेळी आंदोलनं केली गेली आहेत. 6 ऑगस्ट पासून राज्यभर धरणे आंदोलन सुरू आहे. नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे त्यामुळे धरणे आंदोलन सुरू आहे. सोमवारी दुपारी 2 वाजता जिल्हाध्यक्ष भारत भांबरे, राज्य सहसचिव गोरख कुळधर, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब ढोबळे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज वाघचौरे, जिल्हा सचिव सोमनाथ जगदाळे, बाबासाहेब खरोटे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्तालयावर या शिक्षकांनी अर्धनग्न मोर्चा काढला. बिटको कॉलेज पोलीस चौकीपासून प्रारंभ झालेला हा मोर्चा पासपोर्ट ऑफिस, दत्तमंदिर चौक, बिटको चौक, नाशिक रोड पोलीस ठाणे मार्गाने विभागीय आयुक्त कार्यालय येथे पोहोचल्यावर पोलिसांनी हा मोर्चा प्रवेशद्वारावर रोखला. यावेळी कृती समितीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांचं निवेदन उपायुक्त प्रतिभा संगमनेरे यांना दिलंय. दरम्यान गेल्या 1.5 दशकापासून विनावेतन ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना अजूनही वेतनापासून वंचित ठेवणं हा कुठला न्याय आहे, ही वेठबिगारी नाही तर काय, असा सवाल महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष भारत भांबरेंनी उपस्थित केला. तर अंशतः विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे 100% अनुदान देण्यास टाळाटाळ करून चालणार नाही. कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब ढोबळे यांनी म्हटलंय. मी भारत भांबरे, नाशिक जिल्हा कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती नाशिक विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर आमचे 8 उपसंचालक कार्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचं हे 156वं आंदोलन चालू आहे. आमच्या प्रमुख 3 मागण्यांसाठी गेल्या 5 ऑगस्टपासून आम्ही संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलन करत आहोत. आजचा आमचा 21वा दिवस आहे आणि 21व्या दिवसापर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारचं अनुदानाबाबत ठोस असा निर्णय घेतलेला नाही. आमच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की ज्या विनाअनुदानित शाळांना 2016 पासून 20% अनुदान दिलं, यापूर्वी प्रचलित पद्धतीनेच अनुदान दिलं जात होतं 20, 40, 60, 80, 100, तर प्रचलित पद्धतीने अनुदान मिळावं. दुसरी मागणी आमची अशी आहे की ज्या शाळांचं मूल्यांकन करून अनुदानासाठी अपात्र हक म्हणून ठेवलेले आहे तिथं पात्र म्हणून त्या शाळा घोषित कराव्यात आणि या संपूर्ण अंशतः अनुदानित विनाअनुदानित शाळातील शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावं. एवढ्या या प्रमुख 3 मागण्यांसाठी गेल्या 21 दिवसापासून आम्ही या शासनाच्या विरोधात धरणे आंदोलन पुकारलेलं आहे, परंतु शासनाला अजूनही घाम फुटत नाही. म्हणून आज आम्ही आमच्या संपूर्ण कृती समितीच्या विभागीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या संमतीने सर्वांनी एकमुखी हा निर्णय घेतलेला आहे की आज अर्धनग्न आंदोलन या बिटको कॉलेजपासून तर विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचण्याचं आहे. परंतु आमचं हे आजही आणि उद्याही कदाचित शासनाने गारानं जर ऐकलं नाही आणि आमच्या विनाअनुदानित शाळातील शिक्षकांना जर प्रचलित पद्धतीने अनुदान दिलं नाही किंवा अघोषित शाळा निधीसह घोषित केलं नाही तर उद्यापासून कदाचित संपूर्ण महाराष्ट्र पेटेल. गेल्या 21 दिवसात 6 शिक्षकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. या शासनाला तरीही कुठल्याही प्रकारची जाणीव नाही, असंवेदनशील शासन मात्र तुपाशी आणि शिक्षक उपाशी अशा प्रकारची एक अति संवेदनशील हा शिक्षक समाज आज रस्त्यावर उतरतो आहे. महाराष्ट्र शासनाचा 100% अपमान आहे. जरी हे म्हणत असतील वाडी वस्ती माध्यम ठेवून आणि दर्जेदार शिक्षण देऊ, या कुठल्याही प्रकारचे यांच्या वल्गना फोल ठरलेले आहेत. मराठी माध्यमाचा एका बाजूला पुलका ठेवायचा आणि मराठी शाळा बंद पाडण्याचा एक सुनियोजित घाट या शासनाने रचलेला आहे. म्हणून यांचा निषेध म्हणून आम्ही 21 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक हा तळतळतो आहे. तरी देखील शिक्षण मंत्री असोत, मुख्यमंत्री असोत, संपूर्ण मंत्रिमंडळाला आता निवडणुकीचे डोळे लागलेले आहेत.
शिक्षकांच्या प्रश्नाकडे बघायला यांना वेळ देखील नाहीये. गेले 21 दिवसापासून शिक्षक आज रस्त्यावर उतरतो आहे. या महाराष्ट्राच्या फुले साहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जर असं मराठी शाळांची दयनीय अवस्था होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव आमच्या शिक्षकांचं कोणतंच नाही. मी नाशिक जिल्ह्याच्या वतीने पुन्हा एकदा शासनाला आवाहन करतोय की आज उद्या आमचा कुठल्याही प्रकारे चांगल्या प्रकारचे निर्णय घ्यावा एवढीच विनंती. बाळासाहेब विष्णू ढोबळे, महाराष्ट्र राज्य कायम निर्णय शाळा कृती समितीचा मी उभय अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी दिनांक 5/8/2019 पासून या ठिकाणी आम्ही अमर उपोषणासाठी बसलेलो आहोत. हे शिक्षक गेली 2000 सालामध्ये शासनाने धोरण बदललं आणि ते धोरण बदलून त्यांनी कायम निर्णय शाळा सुरू करायला संस्थांना परवानगी दिली आणि त्या परवानगी दिल्यानंतर अनेक संस्था चालकांनी 2000 सालापासून या विनानुदान शाळा सुरू केलेल्या आहेत आणि या विनानुदान शाळा सुरू केल्यानंतर या मराठी माध्यमाच्या शाळा आहे. मराठी माध्यमाचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना मुलांना मोफत मिळावं हे शासन एका बाजूने सांगतं की शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यायचं, एका बाजूने सांगतं की म्हणजे एका बाजूने त्यांना पैसे भरायला लावतोय. म्हणजे असं हे शासनाची जी काही दिशाभूल चालली आहे ही दिशाभूल या राज्यामध्ये आज त्यांनी सुरू केली आहे. हे शिक्षक आदिवासी अतिदुर्गम भागामध्ये ज्ञानदानाचं काम एक पवित्र काम करत असताना त्यांना विनावेतन काम करावं लागत आहे. आज वेट बिगेरी सारखं हे शासन या शिक्षकांना वापरून घेत आहे. आज गेले अनेक वर्षापासून या शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या. ते लोक ज्या विद्यार्थ्यांना शिकवतात ते विद्यार्थी का रुजीरुटीला लागले, परंतु या शिक्षकाला त्याच्या रुजीरुटीचा अजून त्याला मार्ग सापडत नाही. आज ते विनावेतन काम करत आहेत. आज या शासनाने अनेक वेळेस आश्वासनं दिली, अनेक वेळेस त्यांनी घोषणा केल्या की आम्ही तुम्हाला अनुदान दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी प्रचलित गेल्या अनेक दिवसापासून हे काही शासनाचं एक प्रचलित धोरण आहे, त्या धोरणानुसार ज्या शाळा मूल्यांकनास पात्र ठरल्या त्यांना 20%, 40%, 60% अशा टप्प्याने अनुदान दरवर्षी दिल्या जात होतं, परंतु या शासनाने या शिक्षकांची चेष्टा केली आहे. न्यूज रिपोर्टर मनीष सर्वतकर, एसएनएन मीडिया, नाशिक.